नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. अवैध पार्किंगमुळे कर्जत शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील डेक्कन जिमखाना परिसरात लागून असलेल्या रेल्वे मार्गाजवळ पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. ग्रामीण भागातील कामगार वर्ग सकाळच्या वेळी घाईघाईत येऊन कुठेही दुचाकी उभी करून लोकल पकडण्यासाठी जात असतात. अवैधरित्या पार्किंग केलेल्या या वाहनांमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे हा परिसर नो पार्किंग झोन म्हणून घोषित करावा आणि वाहनांना कायमस्वरूपी पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील वावंजे येथे महेंद्र कृष्णा घरत यांनी नव्याने सहारा रिसॉर्ट सुरू केले आहे. या रिसॉर्टचे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रामशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद केणी, उपाध्यक्ष वासुदेव घरत, भाजपचे नेते एकनाथ देशेकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महेंद्र घरत यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाचे कौतुक करत त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ऐतिहासिक ठेवा जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, तरच पुढच्या पिढीला इतिहासाची ओळख होऊ शकते. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अलिबागमधील सागरगड किल्ल्यावर असलेल्या तोफेसाठी मित्रो ग्रुप, चिंचोटी ग्रामस्थ मंडळ आणि शिवभक्त मावळ्यांनी तोफ गाडा घडवला आहे. या तोफ गाड्याचा लोकार्पण सोहळा किल्ले सागरगड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मावळ्यांनी महाराजांना वंदन करून भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेने दुमदुमला होता. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचा खंडाळा घाटातील टाटा पॉवर हाऊस जवळ रविवारी पहाटे अपघात झाला. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असून सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामध्ये कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडल्याने तिचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नवी मुंबई येथील पुणे जिल्हा रहिवासी उत्कर्ष मंडळाच्या वतीने कौटुंबिक स्नेहसंमेलन 2022 हा कार्यक्रम रविवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमात कोरोना योद्धा, ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांच्या हस्ते कोरोना योद्धा, ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे यांच्यासह पुणे जिल्हा रहिवासी उत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई येथील ऐरोली सेक्टर 2 मध्ये घरगुती गॅस पाईपलाईन जोडणीचं काम पूर्ण झालं आहे. या योजनेचे उद्घाटन माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते झाले. या गॅस पाईपलाईनचे काम काही तांत्रिक बाबीमुळे अनेक दिवसांपासून थांबले होते. यासाठी माजी नगरसेविका शशिकला सुतार आणि ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून हे काम पूर्ण झाले आहे. रो हाऊस कॉलनीतील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. भाजपच्या नगरसेवकांमार्फत पनवेल महापालिका हद्दीमध्ये अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत नवीन पनवेल सेक्टर 13 मधील ए टाईपमध्ये प्रभाग समिती ड च्या माजी सभापती तथा नगरसेविका सुशीला घरत यांनी स्वखर्चातून पाण्याच्या नवीन पाईपलाईनचं काम केलं आहे. या कामाचं उद्घाटन आज भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, महापौर डॉ कविता चौतमन, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पनवेल महापालिका हद्दीत मालमत्ता करावरील शास्तीची सवलत आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी जाहीर करून नागरिकांना दिलासा दिला आहे. महापालिका हद्दीतील सिडको नोडमध्ये प्रथम आणि पूर्वलक्षी पराभवाने कर आकारणी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार, आमदार, नगरसेवक आणि विविध सेवाभावी संस्थांनी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त गणेश देशमुख यांना असलेल्या अधिकाराचा वापर करून महापालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना शास्ती फी माफीमध्ये सवलत जाहीर केली आहे. यामध्ये 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत 100%, 1 जून ते 31 जुलैपर्यंत 75%, 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत 50%, तर 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंत 25% सवलत देण्यात येणार आहे. सर्व धर्मांचा सन्मान करायचा आणि केवळ हिंदूंवर बंधने लादायची असे चालणार नाही. सर्व धर्म समभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. कोल्हापूरमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला गती आली असून जोरदार प्रचार सुरू आहे. याबाबत माहिती देण्याकरिता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधत काँग्रेसला पराभव दिसू लागल्याने सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग सुरू केला आहे, मात्र आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारू असे सांगितले. विलनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा लढा अजूनही सुरूच आहे. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा देऊनही निलंबित करण्यात आलेल्या पनवेल आगारातील 42 पैकी फक्त 2 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. एसटीच्या विलनीकरणासाठी राज्यात आंदोलन आजही सुरू आहे. या आंदोलनाचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीचे म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलनीकरण करण्याऐवजी त्यांना वेतनवाढ देण्याची तयारी दाखवली. तसेच त्यांनी 31 मार्चपर्यंत हजर होण्याचे आवाहन केले होते. हजर झाल्यास केलेली कारवाई रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्याला प्रतिसाद देऊन पनवेल आगारातील 42 पैकी फक्त 2 कर्मचारी हजर झाले आहेत. सध्या पनवेल आगारात 14 चालक आणि 13 वाहक हजर झाले असल्याने त्यांच्याकडून 40 पैकी 7 शेड्यूल गाड्या चालवण्यात येत आहेत. जनकल्याण समितीच्या वतीने वावोशी फाटा येथील जनार्दन हडप यांच्या कृषी सेवा केंद्रात रुग्ण साहित्य सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे रायगड भूषण हबप रामदास महाराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी जनकल्याण समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे केंद्र वावोशी परिसरातील ग्रामस्थांसाठी निश्चितच आधार बनेल असे प्रतिपादन केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह अविनाश मोरे, ज्येष्ठ संघ कार्यकर्ते जयंत टिळक, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे, प्रकल्प प्रमुख जनार्दन हाडप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला रविवारपासून सुरुवात झाली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास करतात. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम बांधवांना ट्विट करून रमजानच्या शुभेच्छा दिल्या. हा पवित्र महिना लोकांना गरिबांची सेवा करण्याची प्रेरणा देईल. यामुळे आपल्या समाजात शांतता आणि करुणेची भावना अधिक वाढण्यास मदत होईल असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे. महिला अत्याचार विरोधी मंच आणि अंकुर ट्रस्ट यांच्या मार्फत समतेची गुढी उभारणे हा कार्यक्रम पेणमध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शहरातून एकल महिला, मतिमंद, निराश्रित आणि आदिवासी महिला आणि महिला मंचाच्या सदस्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढून आनंद साजरा केला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांनी सर्व जात, धर्म आणि आर्थिक स्तरातून एकत्र आलेल्या महिलांचा गुढीपाडवा म्हणजे पेणच्या पुरोगामी चळवळीचे एक महत्त्वाचे पाऊल आहे असे प्रतिपादन केले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम 1 वर्षात पूर्ण करणार असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक
महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. माणगाव तालुक्यातील कशणे येथे इंदापूर माणगाव दिघी पोर्ट इंदापूर तळा आगरदंडा पुणे रायगड जिल्हा सीमा राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण आणि इंदापूर ते कासू रस्त्याचे ऑनलाईन भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी झाले. या कार्यक्रमाला खासदार आमदार अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोकणातील किल्ल्यांवरचा जेवढ्या कामाचे प्रस्ताव येतील तेवढे मी पूर्ण करेन असे सांगून महाराजांचे स्थान आई वडिलांपेक्षा महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले.